मराठा समाज को कुंभी प्रमाण पत्र दे जा रहे हैं और इसी संदर्भ में आज पत्रकारों से संवाद साधते हुए कहा कि कहीं गलत मूवमेंट डाला जा रहा है। मराठवाड़ा में कुंभी बहुत आए थे लेकिन उन्हें लाभ नहीं मिल पाता है, ऐसा कहते हुए पटोले बोले, मैंने बहुत पहले ही पिछड़ा वर्ग आयुक्त नियुक्त करने और ओबीसी प्रमाण पत्र देने के निर्देश दिए थे। कुठेतरी चुकीचा एक मोमेंट टाकली जाती है, कारण की मला मी स्वतः मराठवाड्यात गेलो, त्या ठिकाणी मी पाहिलं की कुणबी कम्युनिटीची लोक त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहे, पण त्यांना अजूनपर्यंत ओबीसीच्या आरक्षणाचे फायदे मिळाले नाहीत, त्यांना ओबीसीचं प्रमाणपत्र मिळत नाही। ती भूमिका मी विधानसभा अध्यक्ष असताना सरकारला सांगितली की याच्यामध्ये स्वतः बॅकवर्ड जे आमचा आयोग आहे त्याचे त्यांना नेमून, त्यावेळेस बॅकवर्ड आयोग नव्हतं, ते नेमून तातडीनं या कुणबी समाजाच्या लोकांना ओबीसीचे प्रमाणपत्र देण्याच्या बाबतची भूमिका सरकारने करावी अशा सूचना मी दिलेल्या होत्या। त्याप्रमाणे ते काम पण सुरू झालेलं आहे, पण आता या सगळ्या मराठा आरक्षणाच्या याच्यामध्ये ज्यावेळेस काही हे जे जस्टिस शिंदे समिती ज्यावेळेस गेली त्यावेळेस त्यांना याहीसुद्धा पद्धतीच्या नोंदी त्या ठिकाणी आढळल्यात आणि त्या आधारावरच त्या ठिकाणी ह्या कुणबी ज्या कम्युनिटीज आहेत त्यांची प्रमाणपत्र आपल्याला त्यांच्या ज्या जाती पुढे येतात आहेत हे त्याच्यातलं स्पष्ट आहे। राहिलं मराठा याच्यामध्ये, कारण की अखरी जी फॅमिली ट्री जे असते ते प्रत्येकाला आपल्याला क्लिअर करावं लागतं, त्याच्यामुळे मराठा हा शब्द अनेक यांच्यामध्ये वडिलोपार्जित आपल्याला पाहायला मिळतं आणि मराठा आरक्षण हा जो विषू आहे त्याला खऱ्या अर्थानं आम्ही वारंवार सांगतो आहे की जनगणना हीच त्याच्यातली महत्त्वाची गोष्ट आहे आणि त्या पद्धतीचं राज्य सरकारने विशेष करून केंद्र सरकारने ज्या जनगणना थांबवून ठेवलेल्या आहेत आणि त्या जनगणनेच्याच माध्यमातून आपल्याला याच्यातला मार्ग काढता येतो आणि त्याच्यातून जो 50% जे सिलिंग दिलेलं आहे ते सिलिंग आपल्याला तोडता येतं, पण जिथपर्यंत जनगणना होणार नाही आणि केंद्र सरकार 50% सिलिंग काढणार नाही तिथपर्यंत अनेक मराठा समाजाला त्या ठिकाणी आरक्षण मिळण्याला अडचणी निर्माण होऊ शकतात असं आमचं मत आहे। त्यामुळे हे जे काही आकडे आपल्याला आता पुढे येतात आहेत ते आकडे ओरिजिनल कुणबी समाजाचे जे आहेत ते आहेत, त्याला काही तो काही त्याला वेगळा वाद निर्माण करायचं काही कारण नाही आहे आणि मराठा आरक्षणालाही काँग्रेसचा विरोध नाही, पण हे जे 50% सिलिंग आहे ते दूर करूनच त्या ठिकाणी आरक्षणाची व्यवस्था सरकारने करावी आणि परवा सरकारने सुद्धा ते मान्य केलेलं आहे सर्वपक्षीय मीटिंगमध्ये आणि काँग्रेसची भूमिका तीच आहे।